वाफुली येथील श्रीदेवी माऊली पंचायतन देवतांचा संप्रोषण विधी प्रतिष्ठापना मंदिर शिखर कलशारोहण करण्यात आले. सनईचे सुमधुर सूर, ढोलताशांचा गजर, श्री माऊली देवीच्या नामाचा जयघोष आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. रविवार पासून सुरू झालेल्या श्रीदेवी माऊलीचा शिखर कलशारोहण सोहळा गाव मानकरी, शिंदळे आणि बटूंच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले, तर सोमवारी सकाळपासून शांतीपाठ, प्रकार शुद्धी आदी कार्यक्रम झाले. नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी हजारोंच्या संख्येने भाविकांचा जनसागर लोटला. या सोहळ्याने वाफुली गावाला यात्रेचं स्वरूप आलंय. नव्याने बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या कलाकुसरीने भक्तांच्या डोळ्याचं पालन फिरलं. या सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देवीच्या महाप्रसादासाठी भाविकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान वाफुलीतर्फे काल आणि आज दोन दिवसाचा सोहळा, कलशारोहण सोहळा आणि त्याचप्रमाणे संप्रोक्षण सोहळा साजरा करण्यात आला. अतिशय भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात या ठिकाणचा जो कार्यक्रम होता तो ग्रामस्थांनी तसंच शिमदाडी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी कलाकार त्याचप्रमाणे जे या ठिकाणी वास्तुतज्ञ यांनी जी कलाकृती त्यांना दाखवल्याप्रमाणे मन भरून जाईल अशा प्रकारची भव्य आणि सुंदर अशी एक कलाकृती या ठिकाणी पाहायला मिळाली. त्याबद्दल आम्ही संपूर्ण जे भाविक आहोत ते भारावून गेलेलो आहोत. त्याचप्रमाणे या गावाचे जे एक स्वप्न होतं की एक भव्य दिव्य असं मंदिर व्हावं ते या इथल्या मंडळीने आणि भाविकांनी पूर्ण करून आज
त्याचा साक्षात्कार इथं सगळ्यांना मिळालेला आहे। धन्यवाद या सर्व उपस्थितांना मी हार्दिक शुभेच्छा। ग्रामदैवत माऊली पंचायत हिचा आज कलशारोहण समारंभ आज पूर्ण झालेला आहे। त्या संदर्भात दोन दिवस काल 29 तारीख व आज 30 तारीखला जो काही कलशारोहण झाला त्या संदर्भात आम्ही सर्व शिंदडे मिळून हा कार्यक्रम पार पडला व संपूर्ण गावाने याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। अशा प्रकारे सुंदर प्रमाणे त्यांची जी मनोकामना होती मंदिर पूर्ण करण्याची ती पूर्ण झालेली आहे। तसेच सर्व ग्रामस्थांचे व भक्तगणांचे त्यांनी उत्कृष्ट प्रकारे नियोजन केलेलं आहे। सर्व ग्रामस्थांचे आम्ही आभार मानतो। असं वापोली गावचं हे भव्य दिव्य मंदिर असं उभं राहिलेलं पाहून अतिशय आनंद होत आहे। आणि या ठिकाणी ह्या गावाच्या सर्व भाविकांचं ग्रामस्थांचं अधिकाऱ्यांची एकता पाहून मन भरून येत आहे। आणि एवढं भव्य दिव्य म्हणजे अवघ्या काही दिवसामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे। आणि मी डेगवे गावचा असून थापेश्वर 48 गावचा थापेश्वर त्याच्या अधिपत्याखाली हे सगळं येत आहे। आणि थापेश्वराचं मंदिर सुरू झाल्यानंतरही एक अशी मंदिरं सगळीकडे उभी होताना फार आनंद होतो आहे। इथल्या भाविकांना इथल्या स्थानिकांना सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल तुमचेही आभार। पुलीच्या सगळ्या ग्रामस्थांचे विशेष करून सगळ्या गावकरी मंडळींचे मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की स्वतःच्या मेहनतीने मुंबईकर चाकरपाणी मंडळी आणि इथली सगळी 12-5 मधली मंडळी एवढ्या छोट्याशा गावात एक सुंदर प्रकारचं एक मंदिर कसं असावं याचा नमुना यांनी दाखवलेला आहे। आणि म्हणून मनापासून या सगळ्यांचं मी कौतुक करतो। त्यांनी जे म्हणजे आतापर्यंत अनेक मंदिरं मी बघितली, मी आत्ताच मी उल्लेख केला की देवस्थान कमिटीच्या अध्यक्षांनी पूर्ण टीम आलेली होती, त्यांनी असा उल्लेख केला की जवळजवळ आमच्या देवस्थान कमिटीच्या देखरेखीखाली 3,500 मंदिरं येतात, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखी मंदिरं कुठेही पाहायला मिळत नाहीत। हजार हजार दीड दीड दोन दोन हजाराच्या वस्तीच्या गावामध्ये सुद्धा करोडो रुपये खर्च करून इथले सगळे ग्रामस्थ मंडळी तन मन धन अर्पण करून अशा प्रकारची वास्तू उभी करतात। मी देवीकडे अशा प्रकारची प्रार्थना करेन या सगळ्या गावकरी मंडळींना, सगळ्या 12-5 मंडळींना, त्यांना चांगलं आरोग्य आणि उदंड आयुष्य आणि त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ देत अशा प्रकारची प्रार्थना मी या ठिकाणी करेन। आणि पुन्हा एकदा सगळ्या ग्रामस्थांना मनापासून म्हणजे मुंबईकर मंडळी असतील, इथली स्थानिक सगळी 12-5 मधली गावकर मंडळी असतील आणि इतर जनता यांना मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देईन। खूप चांगल्या प्रकारची एक प्रतिकृती की पिढ्यानपिढ्या लोकांच्या लक्षात राहावी, इथल्या सगळ्या तरुणांच्या लक्षात राहावी अशा प्रकारची वास्तू उभी केलेली आहे। म्हणून त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। नमस्कार। श्रीदेवी माऊली पंचायत देवस्थान हे 10 भागदार चालवतात। 10 भागदारांचे अपरोक्ष सावंत आणि कोरगावकर असे 2-3 आहेत हे चालवतात। दरवर्षी गुढीपाडव्याला वर्षात बदलते, नवीन भागदार येतो, त्याप्रमाणे हा कार्यक्रम चालतो। गुढीपाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत कार्यक्रम चालतात आणि हे सालोवाद्याप्रमाणे चालतात। ही देवीची ख्याती आहे की इथला शिमगोत्सव खूपच प्रसिद्ध आहे, नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे। आम्ही 12 साली या मंदिराला स्थापना केली, जीर्णोद्धाराची सुरुवात केली, त्यानंतर आज हा कलशारोहण समारंभ, हा समारंभ मोठ्या उत्साहात व्हावा म्हणून प्रत्येक ग्रामस्थाने इथे अतोनात मेहनत केली आली आहे आणि त्या मेहनतीचं फल म्हणून आपल्या समोर हा कलशारोहण समारंभ अतिशय सुसंपन्न आणि सुस्थितीत अगदी आनंदात आणि उत्साहात पार पडलेला आहे आपण बघतच आहात। आणि ह्याचं सगळं श्रेय सर्व ग्रामस्थांना, गावची मर्यादा आणि सर्व ग्रामस्थ रयत बिलगी, त्याचप्रमाणे आमची गावची जी मुंबई स्थित वापोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था कार्यरत आहे, त्याचप्रमाणे आजूबाजूचे सिमदडे, आमचे तिराईत येणारे भाविक ह्या सगळ्यांच्या सहकार्याने हा दिमागदार सोहळा अत्यंत उत्साहात पार पाडत आहोत। यात आपलेही हातभार लागलेले आहेत पत्रकार बंधूचे, तर आमच्या समस्त मर्यादा देवस्थान समितीमार्फत सगळ्यांचे आम्ही आभार मानतो। पत्रकार बंधू सर्वांचेच आम्ही हा कार्यक्रम अतिशय सुखसंपन्न आणि उत्साहात पार पाडण्यास मदत केल्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत। परत एकदा सगळ्यांचे आभार, धन्यवाद। ज्यावेळी आम्ही या कार्यक्रमासाठी सुरुवात केली त्यावेळी आम्हाला आमचीसुद्धा कल्पना होती एवढा भयंकर मोठा कार्यक्रम होईल असं, पण त्या देवीची इच्छा असल्या कारणाने
आणि सर्व ग्रामस्थांनी आणि आमची जी मुंबई संस्था आहे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. आणि आम्हाला वाटत नसलं होतं तेवढा हा भरगच्च मोठा कार्यक्रम झालेला आहे. त्याबद्दल त्या देवीचे मी पहिल्यांदा सतत आभारी आहोत. हे मुंबई संस्थेचे अध्यक्ष दोन शब्द तुमच्याशी बोलणार आहेत. या ठिकाणी मुंबई संस्थेचे अध्यक्ष आहेत, काय सांगू शकाल तुम्ही? आज जवळजवळ 10 ते 12 वर्ष या मंदिरासाठी एक मंदिर चांगलं व्हावं, हे सुवर्ण मंदिर होऊ हे आमची एक अपेक्षा होती आणि त्या अपेक्षा आज पूर्ण होते आहे हे पाहून खरोखरच मनाला समाधान वाटत आहे. या ठिकाणी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर समाज कार्यकारी मंडळ यांनी अतोनात मेहनत घेऊन परिश्रम घेऊन या ठिकाणी हे मंदिर उभं केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानावं तेवढं कमीच आहे एवढं बोलतो. आज या ठिकाणी जो कार्यक्रम होतो तो आम्ही आम्ही या ठिकाणी भव्यदिव्याच्या स्वरूपात करत आहोत. कारण आम्हाला सगळ्यांना गावकऱ्यांचा सहभाग, त्याचप्रमाणे आता आज आम्हाला पत्रकार बंधूंनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नवसाली पावणारी देवी म्हणून या ठिकाणी ख्याती असलेली ही वापोलीची ग्रामदेवता माऊली या ठिकाणी हा कलशारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडलेला आहे.